प्रतिवर्षाप्रमाणे श्री गुरु हौगीस्वामी यात्रेनिमित्त हौगीस्वामी मठ संस्थान येथे अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन संस्थानाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये सप्तकोटी शिवपंचाक्षरी जपयज्ञ, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद असे 7 दिवसाच्या विविध कार्यक्रमाने उत्सव साजरा करण्यात आला. हौगीस्वामी मठाचे मठाधीश शंभुलीन शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यात सुरू असलेल्या जपयज्ञ सोहळ्याची सांगता उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भाऊ भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ अण्णा निडवदे, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा वैजापुरे यांच्या हस्ते महाआरती करून जपयज्ञाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी नगर परिषदेच्या वतीने यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या निधीचे धनादेश नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांनी आमदार सुधाकर भालेराव यांच्या हस्ते श्री गुरु शंभुलीन शिवाचार्य महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी बोलताना आमदार सुधाकर भालेराव यांनी हौगीस्वामी मठाच्या विकासासाठी 50 लाख रुपयांचा निधी तात्काळ 8 दिवसाच्या आत देणार असल्याचं सांगत यापुढे मठाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं अभिवचन या प्रसंगी बोलताना आमदार सुधाकर भालेराव यांनी दिलं. आतापर्यंत तुम्ही या मानव धर्म पालन करून घेण्यासाठी 7 दिवस पर्यंत 3-3 तास एकाग्र मनातून साक्षात परमात्मा स्वरूपी संजीवनी समाधी हौगी स्वामी समाधी समोर लोक एकाग्र जाऊ केले ना, आता तुम्ही सर्वांना हौगी स्वामी साक्षी झाला तर हौगी स्वामी साक्षी झाला. श्री गुरु हौगी स्वामी महाराजांच्या मठ संस्थानाबद्दल, अत्यंत प्राचीन मठ संस्थान असून आपल्या उदगीर शहरातील नव्हे तर परिसरातील आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र तिन्ही राज्यातील नागरिकांचं अत्यंत आराध्य दैवत असलेले हौगीस्वामी मठ आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही येतोय आणि प्रत्येक वेळेस वर्षी असं सांगतोय की निधी मिळणार. महाराजाला सांगतोय उदगीर नगर आपल्या यात्रा मंडळाला निधी मिळणार, परंतु मिळणार कधी? परंतु महाराज मी साक्षी लावतो डीपीडीसीच्या लघु बैठकीची माननीय पालकमंत्री मंडळासमोर माननीय आमदार सुधाकरराव भालेराव साहेबांनी आपल्या या यात्रेसाठी निधीच्या संदर्भात बोलले. त्या निधीच्या संदर्भात त्यांनी सहमती पण दिले. किती निधी देतो म्हणले काय म्हणले ते त्यांनी स्वतः सांगतील, कारण मी त्यांनी स्वतः प्रयत्न केला असल्यामुळे आमदार साहेब त्या ठिकाणी सांगतील, यात कुठेही हे नाही. परंतु आपल्या हौगीस्वामी मठ संस्थानासाठी जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध करून देता येईल आणि हौगीस्वामी मठ संस्थान आणि मला किंवा नगराध्यक्ष म्हणून सांगण्यापेक्षा या मठ संस्थानाचा मीही एक सदस्य आहे, त्यामुळे मला कोणी सांगावं असं करत नाही. या मठ संस्थानाचं कार्य चांगल्या रीतीने कसं करता येईल हे आम्ही या ठिकाणी पाहत असतो. फक्त ग्रामीण भागामध्ये ज्या काही तीर्थक्षेत्राचा दर्जा असेल त्याच्यासाठी कर दर्जाची आवश्यकता आहे. खरं तर आपल्या सरकारने निर्णय घेतला की ज्या शहरी भागामध्ये नगरपंचायती किंवा नगरपालिका ज्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणचे जे तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी ब वर्गाची आता दर्जा देण्याची आवश्यकता नाही आणि त्या क वर्गाच्या दर्जामध्ये नगराध्यक्ष महोदय आपण यात्रा मठाचे तुम्ही सदस्य आहात, मी सर्व मान्यवरांना आणि महाराजांना आणि तुमच्या नगरपालिकेला सुधीर भाऊ तुम्हाला सर्वांनाच मी विनंती करतो की आपण तात्काळ क वर्गाच्या दर्जामधून 2 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करा आणि या ठिकाणी ते 2 कोटी रुपये खर्च करायला तुम्हाला जागा उपलब्ध होणार नाही असं मला वाटतंय. परंतु मठाची जागा भरपूर जागा आपल्याकडे शिल्लक आहे, त्या ठिकाणी आर्किटेक्चर प्लॅन तयार करून 2 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करा, 100% मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला अभिवादन. आणि त्या अगोदर या ठिकाणी तीर्थक्षेत्राला 8 दिवसाची जास्तीत जास्त नोटीस देऊन, जास्तीत जास्त 8 किंवा 15 दिवसाची शार्प नोटीस देऊन ताबडतोब टेंडर करा. उद्यापासून आता ही यात्रा संपल्याबरोबर उद्या इंजिनियर घेऊन या. या ठिकाणी 50 लाख रुपयाचं तुम्हाला तात्काळ जे काही तुम्हाला या ठिकाणी
बांधकाम काय सभागृह जे काही तुम्हाला करायचे आहे ते तात्काळ एस्टिमेट तयार करून पाठवून द्या आणि पुढच्या महिन्यात 50 लाख रुपयाच तात्काळ काम सुरू केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी भारत सरकारने आता म्हटले की लवकर काम सुरू करा. तुम्ही आता काळजी करू नका, पैसा कमी पडणार नाही. आता नगरपालिकेचा नगराध्यक्ष तुमच्याच कमिटीचा सदस्य आहे. आता तो सदस्य आणि महाराज ही जबाबदारी तुमची आहे. पैसा देण्याचं काम हे माझं आहे आणि कामाची व्यवस्था परिपूर्ण करून घेण्यासाठी मी चावी ती बरोबर त्यांना दिली होती. त्याच्या काय काळजी करू नका.